आई वडिलांना तुम्ही घरी आणू शकत नाहीत का? अनाथ मुलांना तुम्ही आई वडिलांचे सुख देऊ शकत नाहीत का? दवाखान्यात असलेल्या आजाऱ्यांना भेटून त्यांना आशा देऊ शकत नाही का? या सर्व प्रकारे तुम्ही माझे शारीरिकच नाही तर मनाचे ओझे देखील हलके करता, हे सत्य तुम्ही कधीही विसरू नका। हे प्रभू, इतरांच्या मदतीला आम्ही धावून जावे व इतरांना मदत करण्यात आम्हाला सदैव आनंद मिळावा असे वरदान आम्हाला दे। हे प्रभो, आम्हावर दया कर। वेरोनिका येशूचा चेहरा पुसते। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे। येशूचा चेहरा रक्ताने विद्रूप झाला आहे, शिष्य भिवून पळून गेले आहेत। येशूचे अनेक मित्र हे सर्व पाहून दूर उभे आहेत। अशा वेळी वेरोनिका नावाची स्त्री मोठ्या धैर्याने पुढे येते। लोक काय बोलतील याची पर्वा न करता ती येशूचा चेहरा पुसते।
चेहरा रक्ताने पूर्णपणे माखलेला आहे, तो पाहू शकता येणार नाही इतका विद्रूप झाला आहे. सर्वत्र क्रोध आणि शैतानी कार्य चालू आहे, तरी सुद्धा फक्त वेरोनिकाने माझ्यावर दया दाखवली आणि संतप्त लोक समुदायाची पर्वा न करता ती माझा विद्रूप झालेला चेहरा पुसण्यासाठी धावत आली. खूप लोकांनी माझ्याकडे पाहिले पण दुर्लक्ष केले, परंतु वेरोनिका सैनिकांना न घाबरता धैर्याने माझे तोंड पुसण्यास पुढे आली. आज मी तुम्हाला दयाळू बनून इतरांना मदत करण्यास पुढे बोलवीत आहे. जेव्हा तुम्ही दुःखी कष्टी भोकेलेले लोकांना पाहता तेव्हा त्यांच्या रूपाने मीच तेथे असतो. तुम्ही मला मदत करण्यासाठी केव्हा पुढे याल? मी तुमची वाट पाहत आहे. हे प्रभू, इतरांचे दुःख हलके करण्यास व त्यांची सेवा करण्यास आम्हाला करुणामय हृदय दे. हे प्रभू, आम्हावर दया कर. सातवे स्थान. प्रभू येशू दुसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. आता कालवारी टेकडी अगदी जवळ आली आहे, पण पुढे जाण्यास शरीरात शक्ती राहिलेली नाही. अशक्त होऊन येशू पुन्हा क्रूसाखाली पडतो. उठ.
उसाचा भार खूपच वजनी होता. मी पुन्हा खाली पडलो. लोक मला हसतात, माझी थट्टा मस्करी करतात, शिपाई मला चाबूक मारतात. तरी सुद्धा मी स्मरण करून आहे की पित्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला हे सर्व सहन करावेच लागेल. मला पुन्हा उठून ही कृशाची वाट चालावीच लागेल. परीक्षेत सफलता मिळणार नाही असा विचार करून कितीक मुले आधीच हताश होऊन जातात. धंद्यामध्ये सफलता मिळणार नाही असा विचार करून काही लोक कामच करीत नाहीत. परंतु हे लक्षात ठेवा की जे प्रयत्न करतात ते कधीच अपयशी होत नाहीत. माझ्या मृत्यूनंतर माझे शिष्य देखील निराश झाले होते, परंतु पवित्र आत्म्याच्या शक्तीने निडर होऊन या जगात ते माझे साक्षी बनून जीवन जगले. येणाऱ्या कठीण परिस्थितीला न घाबरता समोरे जाल तेव्हाच तुम्ही यशस्वी व्हाल. आठवण ठेवा, जीवनाच्या प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी मी तुमच्या सोबत सदैव आहे. हे प्रभू, आम्ही कमजोर आहोत. ज्यावेळी आम्ही निराश होऊन खाली पडतो तेव्हा परत उठण्यास प्रभू आम्हाला अधिक सामर्थ्यवान बनव. हे प्रभू आम्हावर दया कर. आठवे स्थान. प्रभू येशू येरुशलेमच्या दुःखी स्त्रियांचे सांत्वन करतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. येशू येरुशलेमच्या गल्ली बोळातून पुढे जात आहे. आरडाओरडा ऐकून स्त्रिया घरातून धावत सुटल्या आहेत. येशू त्यांच्याकडे पाहतो व म्हणतो, येरुशलेमच्या स्त्रियांनो, माझ्यासाठी रडू नका, तर स्वतःसाठी व आपल्या मुलाबाळांसाठी रडा. आज मला या अवस्थेत बघून येरुशलेमच्या स्त्रिया रडत आहेत, शोक करत आहेत. तुम्हाला काय वाटते? इतरांना दुखात बघून जे रडतात, शोक करतात, ते दुर्बल असतात. ज्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येते त्यांना लोक नाटकी समजतात, पण खरं सांगू ते त्यांचे निस्वार्थी प्रेम प्रकट करतात. मित्रांनो, दुसऱ्यासाठी हसणं खूप सोपं असतं, पण रडणं मात्र तितकंच कठीण असतं. तुम्ही अश्रू वाहून खऱ्या मनाने पश्चाताप करा, ज्याप्रमाणे पेत्राने पश्चाताप केला.
निस्वार्थीपणे इतरांच्या दुःखात सहभागी व्हा, तीच माझ्यासाठी खरी सांत्वना असेल. हे येशू, आम्ही आमच्या पापांसाठी रडतो, विशेष करून त्या पापांसाठी ज्या पापांमुळे तुला वधस्तंभावर पाप्यासारखे मरावे लागले. हे प्रभो, आमच्या पापांची क्षमा कर. हे प्रभो, आम्हावर दया कर. पछताना मेरे लिए तुम नहीं, रोती बिलखती अब नाओं को देता रहा तू धीरज प्रभु, देता रहा तू धीरज प्रभु. पापों पे मेरे आंसू बहाऊं, वर दे तेरे पावों को धोऊं. पछताना मेरे लिए तुम नहीं, रोती बिलखती अब नाओं को देता रहा तू धीरज प्रभु, देता रहा तू धीरज प्रभु. नववे स्थान. प्रभू येशू तिसऱ्यांदा क्रूसाखाली पडतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. चापकांचा मार, रणरणते ऊन, भारी क्रूस, थकलेले शरीर, येशू पुन्हा क्रूसाखाली पडतो. अशक्त होऊन मी तिसऱ्यांदा पडलो, माझा आत्मा आता मला सोडून जाण्याच्या तयारीत आहे. मी माझ्या शिष्यांना सदैव सांगत होतो, प्रार्थना करा, प्रार्थनेशिवाय उत्तम काहीच नाही. मी या क्रूसाचे वाटेच्या संपूर्ण प्रवासात प्रार्थना करीत आलो आहे. मी माझ्या या पृथ्वीवरील जीवनात
माझ्या पित्यासोबत रोज बोलत होतो, त्यात जो आनंद मिळतो तो कुठेच मिळत नाही। तुम्ही प्रार्थना करता की तुम्ही फक्त तुमचे काम धंद्या मागे धावता, तुम्ही माझ्यासोबत कधीही बोलत नाहीत, पवित्र बायबल सुद्धा वाचत नाहीत, पिक्चर बघायला मजा करायला तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत बोलायला तुम्ही कसंही करून वेळ काढता। मिसाला न येण्यासाठी तुमच्याकडे हजारो कारणे असतात। मित्रांनो, प्रार्थनेशिवाय तुम्ही काहीही मिळवू शकत नाही। या क्रूर जगात प्रार्थना हे सर्वात शक्तिशाली शस्त्र आहे। हे प्रभो, आम्हाला प्रार्थनामय जीवन जगण्यास मदत कर, जेणेकरून आमच्या पापांच्या भाराखाली आम्ही तुला पुन्हा खाली पाडू नये। हे प्रभो, आम्हावर दया कर। बारंबार वो ख्रिस्त प्रभु वर गिरता चला कलवारी की ओर, मोम की भांति पिघल रहा हो पापों में मेरे खुद जल कर, दहावे स्थान। प्रभु येशूला लोक समुदायासमोर वस्त्रहीन करतात। हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे। क्रूसाची वाट आता कालवारी येथे पोहोचली। येशूचा अंगरखा बिन शिवणीचा असून वरपासून खालपर्यंत अखंड विणेचा होता। तेव्हा शिपाई आपापसात म्हणाले, हा नको फाडायला, यावर चिठ्ठ्या टाकू व बघू कोणाला मिळतो ते। त्याच्याकडे दे, नशीब वाला आहे, नशीब वाला जा ठेवून जा। आता मी गुलगुथा म्हणजे कवटीच्या जागी पोहोचलो आहे। शरीरातून घामाच्या धारा गळाव्यात, तशा माझ्या शरीरातून रक्ताच्या धारा वाहत आहेत। माझ्या असंख्य जखमांना चिकटलेले वस्त्र त्यांनी जबरदस्तीने ओढून काढले। मी कालच माझे प्रेम दर्शविण्यासाठी तुमचे पाय धुतले होते, आणि आज हे क्रूर शिपाई त्यांचा क्रोध दर्शवण्यासाठी मला वस्त्रहीन करीत आहेत। पण तरीसुद्धा हे सर्व काही सहन करण्यास मी तयार आहे, कारण माझं तुमच्यावर तुम्ही कल्पना करू शकणार नाही इतकं प्रेम आहे। पण तुम्ही मात्र राग, अनैतिक व्यवहार, अहंकार, वासना, वेशने यामुळे मला वेळोवेळी वस्त्रहीन करता। हे तुम्हाला कधी कळले नाही का? या उलट जेव्हा तुम्ही एकमेकांशी चांगलं वागता, एकमेकांवर प्रेम करता, मदत करता, तेव्हा तुम्ही मला व माझ्या पित्याला आनंदित करता। हे प्रभू येशू, आम्हाला तुझ्यासारखे नम्र बनव। तुझे पावित्र्य, करुणा, दया आणि प्रेमाने आमचे अंतकरण भर। हे प्रभो, आम्हावर दया कर।
अकरावे स्थान प्रभू येशूला क्रूसावर खिळले जाते. हे ख्रिस्ता आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करतो कारण तुझ्या पवित्र क्रूसाने जगाचे तारण केले आहे. येशूला क्रूसावर झोपविण्यात आले. त्याच्या हातापायात खिळे ठोकण्यात आले. त्या जखमांतून रक्त वाहू लागले. असहाय्य वेदना, पण येशूने कुरकूर केली नाही. चला